विद्यार्थी मित्रांनो प्रकरण बारावं परिमिती व क्षेत्रफळ पेरिमीटर अँड एरिया या प्रकरणाचा आपण अभ्यास करतो आहे त्यासाठीचा सरावसांच्या सेचाहीच आपण सोडतो आहे त्यातला प्रश्न पाचवा आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे मापे असल्या बागेची परिमिती व क्षेत्रफळ काढा फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर फाइन द पेरिमीटर अँड द एरिया ऑफ द गार्डन या ठिकाणी पहा बरं एकूण या ठिकाणी ही जी बाग आहे या बागेमध्ये किती बाजू आहेत पहा समान लांबीच्या आहेत बाजू इथून सुरुवात करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बाजू आहेत समान बाजू आणि आपल्याला माहिती आहे कोणत्याही आकृतीची परिमिती काढायची असेल आता ही तीन किंवा तीनपेक्षा जास्त बाजू असणारी ही बाग आहे म्हणजे याची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज म्हणजे या ठिकाणी तेरा मीटर समान लांबीच्या एकूण बारा बाजू आहेत त्यामुळं ते परिमिती तेरा मीटर बारा वेळा बेरीज करायची किंवा तेरा गुणले बारा कारण तेरा बारा वेळा आहे म्हणून तेरा गुणले बारा, तेरा गुणिले बारा बार बार या तेरा गुणले बारा आपण गुणाकार केला बारा एखाद्या छत्तीसला सहा चाले तीन बारा एके बारा तीन पंधरा एकशे छप्पन्न मीटर या ठिकाणी आपल्याला परिमिती भेटेल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे आपण मध्ये चौरस तयार करूया कसा चौरस तयार तुटक आहे पहा झाला म्हणजे एकूण चौरस किती होतात हे आपण पाहूया या ठिकाणी हा एक चौरस दोन तीन चार आणि पाच आता या ठिकाणी एकूण पाच चौरस आहेत बाजू किती आहे तेरा त्यामुळं एका चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग म्हणजे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर असे पाच चौरस आहेत बरोबर त्यामुळे एकशे एकोणसत्तर चौरस मीटर क्षेत्रफळ असणारे पाच समान चौरस आहेत गुणिले पाच करूया पाच नव्वे पंचेस ला पाच हाचेले चार पाच तीसन चार चौतीसत्तर हचेलेले तीन पाच एके पाच आणि तीन आठ आठशे पंचेचाळीस चौरस मीटर या बागेचे क्षेत्रफळ बरोबर सविस्तर मांडणी करूया आकृतीमध्ये तेरा मीटर लांबीच्या एकूण बारा बाजू आहेत म्हणून बागेची परिमिती तेरा गुणले बारा बरोबर एकशे छप्पन्न मीटर आकृतीमध्ये तेरा मीटर बाजू असलेली एकूण पाच चौरस आहेत एक, चा एक दोन तीन चार पाच आणि त्यामुळे पाच चौरसांचे एकूण क्षेत्रफळ बरोबर बागेचे एक क्षेत्रफळ असणार आहे म्हणजे पाच गुणले एका चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग तेरा वर्ग तेरा वर्ग एकशे एकोणसत्तर म्हणजे पाच गुण्य एकशे एकोणसत्तर आठशे पंचेचाळीस चौरस मीटर म्हणजे बागेची परिमिती एकशे छप्पन मीटर आणि बागेचे क्षेत्रफळ आठशे पंचेचाळीस चौरस मीटर बागेची परिमिती एकशे छप्पन मीटर आणि बागेचे क्षेत्रफळ आठशे पंचेचाळीस चौरस मीटर द फिगर हॅज अ ट्वेल्व अ इक्वल साईड्स

169 हंड्रेड सिक्स्टी नाईन फायव इंटू वन हंड्रेड सिक्स्टी नाईन इज टू एट हंड्रेड फॉर्टी फायू द पेरीमीटर ऑफ द गार्डन इज वन हंड्रेड फिफ्टी मीटर इट्स एरिया इज एट हंड्रेड फॉर्टी मीटर ओके अशा पद्धतीनं हे उदाहरण आपण सविस्तर समजावून घेतलेलं ला आहे लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवून सहकार्य करा धन्यवाद